okay, dn is equal to a plus in bracket n minus 1 into d, okay. तर ह्या फॉर्म्युला याच्या मध्ये dn म्हणजे लास्ट टर्म, ओके, a म्हणजे फर्स्ट टर्म, n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स एंड d म्हणजे कॉमन डिफरन्स, त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करतो. तर याच्यावरती स्वाध्याय दिली होती तुम्हाला, त्याच्यामधले दोन क्वेश्चन्स काही जणांना आले नाही, ओके, किंवा काही जणांना समजले नाही, ते आपण सोडून टाकूया. ऑटोमॅटिक प्रोग्रेशन 3.1 3.2 मधला 9वा आणि 10वा क्वेश्चन बरेच जणांना ठिकाणी आले नाही, तर मी 8वा 9वा 10वा क्वेश्चन असे 3 क्वेश्चन या ठिकाणी समजून सांगतो, ओके. क्वेश्चन 8वा आहे, 11.8.5.2 डॅश मायनस 151, ओके, ही शेवटची टर्म. तर आपल्याला विचारलंय की मायनस 151 ही कितवी टर्म आहे या सिक्वन्स मधली, एपीच्या सिक्वन्स मधली या ठिकाणी कितवी आहे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात विचारलंय. तर या ठिकाणी आपण गृहित धरूया या ठिकाणी ए इज इक्वल टू 11, डी इज इक्वल टू 8 मायनस 11, म्हणजे टी टू मायनस टी 1 किती येते, म्हणून डी इज इक्वल टू कोणता तरी मायनस 3, ओके. त्यानंतर आपला टी एन पण दिला आहे लास्ट टर्म काय दिली या ठिकाणी, मायनस 51, ओके. त्यानंतर आपला काढायचा आहे फक्त एन, ओके. तर वी नो दॅट टी एन चा फॉर्म्युला वापरू या ठिकाणी आपण, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इन टू डी, म्हणजे टी एन चा या ठिकाणी 151 मायनस ए ची व्हॅल्यू या ठिकाणी 11 प्लस एन माहीत नाही आपला काढायचं आहे, आणि डी ची व्हॅल्यू या ठिकाणी मायनस 3. मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण तिथं, 11 प्लस किंवा मायनस 3 एन, मायनस मायनस प्लस 3, ओके. त्यानंतर 1 मायनस 51 या ठिकाणी 11 3 14 मायनस 3 एन, ओके. तर या ठिकाणी मायनस 51 मायनस 14 इज इक्वल टू मायनस 3 एन, हा प्लस 14 देऊन झाला मायनस, म्हणजे 3 बेरीज होईल 5 4 5 6 1 मायनस, इकडे पण मायनस 3 एन, मायनस मायनस वी गेट कॅन्सल, 3 एन इज इक्वल टू 165, एन इज इक्वल टू 165 डिवाइड बाय 3, एन इज इक्वल टू 3 5 15 3 5 15, n is equal to 55, ओके. देअरफॉर मायनस 151 इज द 55 टर्म ऑफ गिवन एपी, ओके. दिलेल्या एपी मध्ये ती कितवी टर्म आहे या ठिकाणी, 55. तर अशा प्रकारे तुम्ही आपला थोडक्यात पाहता येईल. Thank you.
त्यानंतर नाइन्थ क्वेश्चन आहे, इज द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 टू 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4? तर इथं पण या ठिकाणी एनएस ओळखायचं आहे, आपण नंबर ऑफ एनएस या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी 10 पुढच्या म्हणजे इन बिटवीन सोल्युशन मध्ये गेलो आपण, इन बिटवीन 10 to 215 म्हणजे 10 ते 2050 पर्यंतच्या 4 भाग जाणाऱ्या संख्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे किती आहे. तर या ठिकाणी आपण पहिली संख्या शोधूया 12 आहे, म्हणजे 4 ना डिव्हिजिबल झाला, नंतर 16 20 24 शेवटचे शोधूया आपण 250 तर 4 भाग जात नाही, म्हणजे कारण का 50 तर 4 भाग जात नाही, त्यानंतर 249 जाऊ शकत नाही, म्हणजे मग 248 48 भाग जाते, म्हणजे 248 भाग जाते, तर ही शेवटची टर्म असणार आहे आपली, म्हणजे 10 असणार आहे, म्हणजे हे ए इज इक्वल टू 12, त्यानंतर डी इज इक्वल टू 4, 4 ना भाग जाते म्हणजे, त्यानंतर टी एन इज इक्वल टू 248. मग काय फाइंड आउट करायचं आपल्या ठिकाणी, एन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे मग वी नो दॅट आपणास माहित आहे, काय माहित आहे, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इन टू डी, म्हणजे पुट द व्हॅल्यू, टी एन इज इक्वल टू 248, ए इज इक्वल टू 12, त्यानंतर एन काढायचा आहे आपला 1 इन टू 4, म्हणजे 148 इज इक्वल टू 12 प्लस 4 एन मायनस 4, म्हणजे 248 इज इक्वल टू 12 मधून 4 केले 8 राहिले प्लस 4 एन, ओके. मग 248 मायनस 8 बरोबर आहे 4 एन, 48 मधून 8 गेले 240 बरोबर आहे 4 एन, 4 एन इज इक्वल टू 240 डिवाइड बाय 4, ओके. एन इज इक्वल टू 4 × 24 किती आलं ठिकाणी, मग 60, ओके. देअरफोर 16 नंबर्स आर इन बिटवीन 10 to 215 बाय टू द डिव्हिजिबल बाय 4, ओके. 4 नं भाग जाणार या ठिकाणी काही ठिकाणी एवढ्या संख्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन घेऊया का आपण, क्वेश्चन नंबर 10. इन एन एपी 7 टर्म इज 7 मोर दॅन इट इज अ 10 टर्म, ओके. फाइंड द कॉमन डिफरन्स, आपल्याला डी काढायचं आहे, काय काढायचं ठिकाणी, डी काढायचं आहे, ओके.
अगोदर आपण ठिकाणी 7th टर्म आणि 10th टर्म असे दोन्ही ठिकाणी काढून घेऊया आपण टी इज इक्वल टू ओके सॉल्यूशन काय ठिकाणी टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी ओके तर या ठिकाणी टी 17 म्हणजे काय ठेवायचं ठिकाणी आपला एन इज इक्वल टू 17 देअरफोर टी एन टी 17 इज इक्वल टू ए प्लस 17 मायनस 1 इंटू डी किती आलो मग या ठिकाणी ए प्लस 16 डी ओके हे आलं टी 17 ह्याला एक नंबर नाव घेऊन ठेवू टाकूया आपण ओके नाव एन इज इक्वल टू 10 देअरफोर टी एन टी एन टी 10 इज इक्वल टू ए प्लस 10 मायनस 1 इंटू डी ओके टी 10 इज इक्वल टू ए प्लस 9 डी ह्याला नंबर नाव दोन देऊन टाकूया आपण ओके आता क्वेश्चन वाचा नीट इन आय ए पी 17 टर्म इज 7 मोर दॅन इट इज अ 10 टर्म ओके म्हणजे 17वी क्रमिका जे काय पद जे आहे या 10व्या पदापेक्षा 7ने मोठी आहे काय ठिकाणी म्हणजे काय करावं लागेल की आपला टी 17 इज इक्वल टू टी 10 प्लस 7 ओके असं करून घ्यावं लागेल मग याच्या आपल्या किमती काढल्या आहेत आपण टी 17 ची पण काढली आणि टी 10 ची पण काढली आहे आपण ओके तर फ्रॉम 1 अँड 2 ओके 17 चं काय काढून घ्या आपण ए प्लस 16 डी काय ठिकाणी ए प्लस 16 डी ओके अँड टी 10 चं किती काढून घेऊ लागतो ए प्लस 9d प्लस 7 ला 7 ओके तर या ठिकाणी a कटला याचा ओके 16d मायनस 9d इज इक्वल टू 7 ओके सांगा मग 9 मधून 16 गेले 7 राहिले 7d इज इक्वल टू 7 ओके d इज इक्वल टू 7 डिवाइड बाय 7 d इज इक्वल टू 1 ओके मग देअरफोर द कॉमन डिफरन्स ऑफ कॉमन डिफरन्स ऑफ एन गिवन ए पी इज 1 ओके म्हणून दिलेल्या क्रमिकेचा ठिकाणी साधारण फरक जो आहे तो कितीचा आहे ठिकाणी 1चा आहे म्हणजे असं ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल प्रश्न प्रकारसाठी 3.2 हे जे काही स्वाध्याय आहे या ठिकाणी इथं समाप्त झालेले आहे ओके ठीक आहे बाकी उद्या आपण या ठिकाणी एसएनचा फॉर्म्युला उद्या स्टडी करूया उद्याच्या तासिकेमधून आजच्या तासिकेपुरत्या ठिकाणी एवढंच काम बस झालेलं आहे.